तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सालाबाद प्रमाणे सिन्नर तालुक्यातील निराळे येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात होते। ही यात्रा 2 दिवस भरत असून या यात्रेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने श्री बुवाजी बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। याही वर्षी या यात्रेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली असून सकाळी देवांची विधिवत पूजा करत सनई ताशांच्या गजरात भव्य पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये गोदावरी नदीमधून आणलेल्या कावडीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीनंतर आणलेल्या कावड जलाने मंदिरात जलाभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवाचा पोशाखचा कार्यक्रम पार पडला। यानंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी जागरणाचा कार्यक्रम होणार असून 29 ऑगस्ट रोजी सकाळी दुसऱ्या दिवसाची यात्रा संपन्न होईल। दुपारी महाभोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारनंतर बाकी कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर 2 दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता होईल असे महंता बबनराव सांगळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। याविषयी तेथील भाविकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान निराळे फत्तेपूर सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार या दिवशी श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान निराळे फत्तेपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा भरते। यात्रेची रूपरेषा जर म्हटलं तर रविवारी या ठिकाणाहून 30 किलोमीटर अंतरावरून सास तालुका कोपरगाव या ठिकाणावरून गोदावरी नदीचं पाणी आणल्या जातं कावडीने आणि सोमवारी सकाळी देवाची पालखी मिरवणूक निघते। तशीच कावडीची मिरवणूक निघते आणि कावडीची मिरवणूक निघून देवाची पालखीची मिरवणूक निघून या ठिकाणी बहुसंख्य भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि नंतर देवाचा पोशाख चढतो। पोशाख चढल्यानंतर आज सोमवार असल्यामुळे खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केला जातो। तसेच यानंतर उद्या सकाळी म्हणजे मंगळवार दिनांक 29/8/2023 रोजी सकाळी देवाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो। त्यानंतर मोठ्या बहुसंख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी अहमदनगर, नाशिक, धुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात। तसेच त्यानंतर देवाचा भाकणुकीचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होतो। अशा प्रकारे त्यानंतर 3 वाजेच्या नंतर देवाचा पोशाख उतरण्याचा कार्यक्रम होतो आणि यानंतर इथं जे भाविक भक्त आलेले असतात ते भाविक भक्त आपला प्रसादाच्या स्वरूपात तसेच आपल्या मनातील जी मनोकामना असते त्या ती या ठिकाणी श्री क्षेत्र बुवाजी बाबाला सांगतात आणि त्याचा प्रसाद या ठिकाणावरून भाविक घेऊन जातात। अशा प्रकारे या 2 दिवसीय उत्सव मोठ्या आनंदाने थाटामाटात श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान निराळे फत्तेपूर या ठिकाणी उत्साह संपन्न होतो। निराळे गावातील बुवाजी बाबाची यात्रा सांगता उत्सव चालू झालेला आहे। दर सालाबाद प्रमाणे दुसऱ्या सोमवारी बुवाजी बाबाचा यात्रा उत्सव चालू होतो। हा सकाळी 10 वाजता देवाचे पालखी काढून मिरवणूक झाली। 1 वाजेच्या आत पोशाख वगैरे चढून देवाचे पुढचे कार्यक्रम चालू झालेले आहेत। हे सालाबाद प्रमाणे नेहमी होतात। लांबून लांबून भाविक येतात। ज्यांचा देवावर विश्वास ते ज्यांना पावला असे सुद्धा लोक येतात। आता 1 वाजेनंतर महादेवाच्या मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे ज्यांनी ज्यांनी सत्यनारायणच्या पूजा वगैरे कबूल केलेल्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि बाकीचा उर्वरित कार्यक्रम उद्या आहे। जबाबदारी न्याय हक्काची।